विधान परिषदेच्या 10 जागांसाठीचं मतदान विधानभवनात पार पडतंय। भाजपचे सगळे आमदार विधानभवन परिसरात दाखल झालेले आहेत। आतापर्यंत 8 जणांनी भाजपच्या मतदान केलेलं आहे। विधान परिषदेच्या मतदानाला आता सुरुवात झाली आहे। भाजपमधून हरिभाऊ बागडेंनी सुरुवातीला मतदान केलं, त्यानंतर 8 जणांनी मतदान केलेलं आहे। ज्येष्ठ असल्यानं बागडेंना पहिला मतदानाचा बहुमान दिलेला आहे। विधान परिषदेसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे। दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा मोठी रणनीती आखलेली आहे। 10व्या जागेसाठी चुरस आहे। अपक्षांवर भिस्त असल्यामुळे काँग्रेसनं अधिक खबरदारी घेतलेली आहे। भाई जगताप विरुद्ध प्रसाद लाड असा थेट सामना रंगताना दिसतोय। भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना थेट लढत 6 वर्षापूर्वी सुद्धा या दोघांमध्ये अशाच पद्धतीने लढत झाली होती। आणि आत्ताची ताजी अपडेट, भाजपच्या 8 आमदारांनी मतदान केलेलं आहे। भाजपचे सर्व आमदार विधानभवनातील कार्यालयात आहेत। कुणाला मत द्यायचं आहे ते फडणवीस या आमदारांना समजावून सांगतायत आणि त्यानंतर हे मतदार एक एक करून मतदानासाठी जात आहेत। भाजपच्या 8 आमदारांचं मतदान आतापर्यंत झालेलं आहे। साधारण 20 मिनिटं झालेली आहेत मतदानाला सुरुवात होऊन आणि 8 आमदारांनी मतदान केलं आहे। छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय। बघत रहा साम टीव्ही न्यूज। तसा एकूण याच्यामध्ये 5वा नंबर होता आणि तेव्हा आमचे 5ही उमेदवार हे निश्चितपणे निवडून येतील। नाही नाही, आम्ही ती लढाई कोणाबरोबर आहे हे मी सांगत नाही, परंतु आमचे 5ही उमेदवार निवडून येतील आणि आम्ही कोणाला टार्गेट करत नाही, कोणाचा गेम करत नाही। आम्ही आमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत असतो। आमच्या पक्षात होते तोपर्यंत ते आमचे, आमच्या पक्षातून गेलेले आमचे राहिलेले नाही। हरिभाऊ बागडे यांनी मतदान करून आल्यानंतर दिलेली ही प्रतिक्रिया आहे। आमच्या पक्षाचे 5ही उमेदवार निवडून येतील अशा आशयाचा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे। भाजपच्या 8 आमदारांचं आतापर्यंत मतदान झालेलं आहे। एक एक करून भाजपचे सर्व आमदार विधानभवनातील कार्यालयात जमा झालेले आहेत। कोणाला मत द्यायचं आहे ते देवेंद्र फडणवीस समजावून सांगतायत आणि त्यांनी केलेल्या नियोजनानुसार आमदार जाऊन मतदान करत आहेत। कोणत्या उमेदवाराला कितीचा कोटा आहे हे या रणनीतीत ठरवण्यात आलं आहे।